जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। सगळे तरुण बसलेत, 75% आवाज कसा येतोय? बोला छत्रपती शिवाजी महाराज की। दोन्ही हात उंच करून जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। मंचावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी, रक्षाताईंनी, संजीव भाऊंनी जी जी नावं घेतलेत ते सर्व मान्यवर नेते, आमदार, खासदार, माजी खासदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व पक्षीय पदाधिकारी, माझ्या समोर बसलेल्या सर्व भुसावळ परिसर, तालुका या शहरातील बंधू आणि भगिनींनो, संजीव भाऊ गेल्या वेळी रक्षाताईंना आपलं किती मताधिक्य होतं? 3-35 ते भुसावळ मतदारसंघातून किती लीड होत? 51,000 लीड लक्षात येईल आपण दिलेलं होतं। यावेळेला किती देणार आहात? 2 नको करू। अबकी बार 1 लाख पार। नाही, 1 लाखाच्या वर तर जामनेर तर लोक देणार, आमचं रेकॉर्ड तुम्हाला मी तोडू देणार नाही, असं नाही होणार। भुसावळ कॉम्पिटिशनला आहे संजूभाऊ सावकार यांच्या अंतर्गत 1 लाख पार नक्की देणार हवे। आज आपण शर्यत लावू आपलं बीट, कोण जास्त मताधिक्य देत? भुसावळ संजूभाऊ तुमच्या वतीनं सगळं भुसावळ ग्वाही देतंय, 1 लाख मतांचं आपण लीड देणार आहोत। संजूभाऊ तू मागे बढो, 1 लाखाच्या वर मताधिक्य जामनेर मी देणार आहे। माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण 1 लाखापर्यंत, 1 लाखाच्या वर म्हणणार नाही कारण मी जाणार 1 लाखाच्या वर, त्यामुळे 90,000 तरी तुमचा आकडा आला पाहिजे। गिरीश भाऊ तू मागे बढो। मित्र रक्षाताईंनी सांगितलं खरंय, आता चंदू भाऊ आपल्या सोबत आहेत, अपक्ष आमदार आहेत पण ते आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे काही कठीण नाहीये। मागच्या वेळेला सर्व लीड आपलं 3,35,000 होतं, यावेळेला आपल्याला 5 लाखापर्यंत पोहोचायचं। मित्र 5 लाखाचं लीड आपल्याला द्यायचं आहे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान, कर्तबगार पंतप्रधान, एक खंबीर नेतृत्व माननीय मोदीजी यांना पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे, रक्षाताईंनी सांगितलं हे का करायचं आहे, आम्हाला राष्ट्रासाठी करायचं आहे, या देशासाठी करायचं आहे। मी तो अनेक कामं सांगता येतील, मोदीजींनी गरिबांच्या लाभांच्या योजना एवढ्या केल्यात, अगदी शौचालयापासून, दिवा लावण्यापासून, घरामध्ये 20 रुपये डिमांड नोट देऊन, राशन देण्यापासून, गॅस देण्यापासून, घरं देण्यापासून अनेक कामं आहेत, शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्यापासून अनेक कामं आहेत, बचत गटाची कामं आहेत, मोठी कामं आणि गरिबांची कामं मोदींनी केलेली आहेत। आज आपण कुठे चारीभर कुठेही जा, रस्त्यांची काय परिस्थिती बघा, काय रस्ते झालेले आहेत। देशभर आपण कुठे जा, स्टेट हायवे बघा, नॅशनल हायवे बघा, ग्रामीण मार्ग बघा, आज सगळी परिस्थिती 10 वर्षामध्ये बदललेली आहे। रेल्वे बघा, रेल्वेचे ट्रॅक बदलतायत, आज सुसाट वेगळ्या नाणाऱ्या ट्रेन येत आहेत, वंदे भारत आले, बुलेट ट्रेन येत आहेत। आपलं तर या ठिकाणी भुसावळ जंक्शन आहे, त्यामुळे आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी आहे। विमानतळ दुप्पट झालेत, हॉस्पिटल दुप्पट झालेत, IIT दुप्पट झालेत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, इंडस्ट्री वाढते, देश पुढे जातोय। पण मित्रो याही पेक्षा वेगळं काय, याही पेक्षा महत्वाचं मोदींनी काय केलंय, तर सर्वात महत्वाचा विषय हा सुरक्षेचा आहे, सुरक्षेचा आहे। या देशाला सुरक्षेच्या दृष्टीने एवढं मजबूत केलेलं आहे की आज कुठलंही राष्ट्र जगामध्ये, कुठलाही देश आपल्याकडे तिरप्या नजरेने बघू शकत नाही, कोणी बघू शकत नाही। आज देशामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये सगळी हत्यार आहेत, सगळी शस्त्रास्त्र आहेत, मग फायटर विमानं असतील, जेट असतील,
पाणबुडी असतील, रणगाडे असतील, बंदुकी असतील, AK-47 असतील, 57, आमच्या देशामध्ये 10 वर्षापूर्वी काही तयार होत नव्हतं. पण आज मोदीजींनी असा काही चमत्कार केला आहे की हे सगळे शस्त्रास्त्र आमच्या देशामध्ये तयार होत आहेत. नुसते तयार होत नाही तर आम्ही अनेक देशांना त्या एक्सपोर्ट करायला लागलो आहोत. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्या देशाची सुरक्षितता आहे. 10 वर्षापूर्वीचं चित्र बघा, पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र की तिथे सुई सुद्धा म्हणत नाही, ते सुद्धा आम्हाला धमक्या द्यायचं, आमच्या बॉर्डर मधून आत यायचं, काश्मीर मधून आत यायचं, आमच्यावर हल्ले करायचं, देशात हल्ले करायचं. पण आज परिस्थिती काय, आज आमच्याकडे पाकिस्तान तर बघतच नाही, चायना सुद्धा बघत नाही. आज जगामध्ये सर्व अमेरिकेसारखं राष्ट्र आमच्या पंतप्रधानांना पायघड्या घालतंय, रेड कार्पेट टाकतंय, त्याचं स्वागत करतंय. मित्र हो, 10 वर्षामध्ये हा बदल झालेला आपण त्या ठिकाणी बघतात. आणि म्हणून काश्मीरचा 370 प्रश्न असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, काशी विश्वेश्वराचा प्रश्न असेल, असे अनेक आमचे श्रद्धाचे स्थान आहेत, ते या ठिकाणी बदललेले दिसत आहेत. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, देवेंद्रजींना बोलायचं आहे, त्यांचं भाषण महत्वाचं आहे, उशीर झालेला सभेला. पण मी आपल्याला या निमित्ताने विनंती करायचं आहे, मित्र, ही निवडणूक पाण्याची नाही आहे, गटारीची नाही आहे, कुठल्या बसस्थानकाची नाही आहे, ती आपण करूच. मी यापुढे जाऊन सांगेल की झोपडपट्टीवासियांचा इथला महत्वाचा प्रश्न आहे, तो आपल्याला मार्गी लावायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा प्रश्न आहे, तो आपल्याला या ठिकाणी मार्गी लावायचा आहे. ते खातं माझ्याकडेच आहे, त्यातून मी तुम्हाला पैसे देतो. पण याहीपेक्षा हा देश महत्वाचा आहे, हे राष्ट्र महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला रक्षाताईंना तिसऱ्यांदा आणि पुन्हा मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. हा देश सुरक्षित कसा राहील, हा देश मजबूत कसा राहील, हा देश जगामध्ये सुपर पॉवर कसा होईल, ज्यावेळेला आपण आपली 100 पार करू 1947 मध्ये, त्यावेळेला जगामध्ये हा हिंदुस्थान, हा भारत, हा एक नंबरचा राष्ट्र झालेला असेल, सुपर पॉवर झालेला असेल, हा महाशक्ती झालेला असेल. आणि याचे साक्षीदार आपण सगळेजण राहणार आहोत. आणि म्हणून आपण नशिबवान आहोत की इतका कर्तबगार, इतका कणखर नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आणि म्हणून आज या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपण रक्षाताई, त्याची निशाणी आहे कमळ, आपला एकच नंबर आहे, एक नंबरचं बटन दाबून रक्षाताईंना मोठ्या मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने आपण विजय करावं आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवावं, एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. खुशियों की लगाने गुप्ती, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूले लाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव.